अतिवृष्टि से नुकसान को लेकर विपक्ष के दौरे पर कांग्रेस ने निशाना साधा है। कांग्रेस के प्रदेश अध्यक्ष नाना पटोले ने कहा है कि प्राकृतिक आपदा में राहत दिलाने के नाम पर विपक्ष के नेता केवल घड़ियाली आंसू बहा रहे हैं। विपक्ष के नेता किसानों को मदद ही करना चाहते हैं तो वे विदर्भ मराठवाड़ा का दौरा करने के बजाय केंद्र सरकार से आपदा सहायता निधि लेकर आए। आरोप विरोधाकडून होणं स्वाभाविक आहे, आरोप करतील नाही तर ते विरोधक कशाचे आहे, पण वस्तुस्थिती अशी आहे की विरोधकांनी इकडे मराठवाड्यात आणि विदर्भात दौरे करण्यापेक्षा केंद्र सरकारकडून जो दुजाभाव चाललेला आहे, सातत्यानं महाराष्ट्रावर जे संकट मोदीचं सरकार 2019 पासून जे आले त्याच्यानंतर जे महाराष्ट्रावर सातत्यानं जे संकट येतात आहेत त्या संकटामध्ये डिझास्टर मॅनेजमेंट कायद्याप्रमाणे केंद्राला देणं लागतं, पण केंद्र सरकार मदत करत नाही आणि म्हणून विरोधकांनी इकडे मगरमच्छ आसू वाहण्यापेक्षा की दिल्लीमध्ये जाऊन अमित शहाजी असतील, नरेंद्र मोदीजी असतील, त्यांच्याजवळ ठिया मांडून बसावं आणि तिथून निधी आणून वाटावी तर लोकं त्यांना शाबासकी देतील।